कुही तालुक्यातील मांडळ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदंगलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजूभाऊ पारवे यांच्यातर्फे सर्वांचे लाडके व सुप्रसिद्ध मुळशी पॅटर्न फेम मराठी अभिनेता प्रवीण तरडे यांचे खास आकर्षण ठरले. सोबतच कुस्ती खेळाचे आयोजन केले गेले होते. आमदार राजूभाऊ पारवे यांच्याकडून राजू पैलवान नांदेडके श्री यांना प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख व गदा देण्यात आला. खास लोकांचा आग्रह असतो. योगेश पैलवान नाशिक महापौर केशरी, राजू पैलवान नांदेड मराठवाडा केशरी, कुदस्सर पैलवान मध्य प्रदेश केशरी, जरासन पैलवान आंध्र प्रदेश केशरी यांच्या कुस्तीचे विशेष आकर्षण ठरले. या 4 कुस्त्यांवर 50,000 रुपये रोख व गदा बक्षीस ठेवण्यात आले होते. यामध्ये राजू पैलवान नांदेड मराठवाडा केशरी यांनी प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व गदा आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते देण्यात आले. हजारोच्या संख्येने दरवर्षी याही वर्षी आमदंगलमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच विदर्भातून दंगलप्रेमी व पैलवान उतरले होते. याप्रसंगी आमदार म्हणून बोलत असताना आपल्या संबोधनातून कुही उमरेड व भिवापूर तालुक्यातील सर्व जनतेचे स्वागत केले. पाडवा पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. कुस्ती हा खेळ मातीशी जुडलेला असून शरीर मजबूत करणारा व आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जोपासणारा खेळ आहे. आपल्या मुलांसाठी लवकरच क्रीडांगण तयार होणार असून चांगला कुस्तीचा सराव त्यावर करता येणार आहे व खेळात प्रावीण्य मिळवण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगितले. 75 वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत आयोजक ग्रामपंचायत मांडळ व राऊत परिवाराचे आभार मानले. महाराष्ट्रामध्ये कुस्तीला कुस्ती हा खेळ स्वतः खेळला, विशेष स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला असे आमचे मित्र सिनेकलाकार प्रवीणजी, प्रवजी, आमचे या मंडळाचे सर्व सदस्य उपासराव भुतेजी, संदीप तलवारजी, आणि खऱ्या अर्थाने ही मांडळची परंपरा ज्यांनी जिवंत ठेवली या भागातून सर्व शेतकरी मित्र. आपल्याला ठाऊक असेल की आपली ही मांडळ नगरी या कुस्त्यासाठी विदर्भातूनच नाही तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आताच प्रवीण भाऊने सांगितलं की एवढं मोठा जनसमुदाय जिथे महाराष्ट्र केसरी होती तिथे सुद्धा पाहायला मिळत नाही. हे आपल्या मांडळमध्ये दिसत आहे की मांडळचं या उमरेड विधानसभेचे काम आहे.